तिकडे काँग्रेस नेते सुनील केदार यांनी शिक्षेला स्थगिती आणि जामिनासाठी नागपूर सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होईल. सुनील केदार यांना बँक रोखे घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झाली आहे आणि त्यामुळे त्यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे. सध्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे त्यांना आज दिलासा मिळतो का याकडे लक्ष लागलंय.